नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान 2 इयत्ता 10वी गुण 15 आपण या ठिकाणी प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 5. पहिला प्रश्न आहे, मध्यवर्ती चेतासंस्था कशाने बनलेली असते? तर उत्तर आहे, मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू व मेरुरज्जू यांनी बनलेली असते. दुसरा प्रश्न आहे, जैव भूरासायनिक चक्र म्हणजे काय? पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जीवभूरसायन चक्रे म्हणतात. त्यानंतर आहे सहसंबंध लिहा, उत्पादक स्वयंपोषी तर भक्षक परपोषी. चौथा, चित्रातील वनस्पतीचे नाव सांगून या वनस्पतीत कोणत्या प्रकारची हालचाल घडून येते ते लिहा. खाली एक चित्र दिलेलं आहे, ते आपल्याला लक्षात आलं असेल. चित्रातील वनस्पती ही लाजाळूचे झाड आहे. या वनस्पतीमध्ये वृद्धी असंलग्न हालचाल घडून येत असते, कारण फक्त इथे हालचाल होत असते परंतु कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही, म्हणून याला वृद्धी असंलग्न हालचाल म्हणतात. त्यानंतर विसंगत पद लिहा, एस्ट्रोजन, इन्सुलिन, स्वादुपिंड, ऑक्सिटोसिन. तर यामधला विसंगत शब्द आहे स्वादुपिंड. खाली दिलेल्या चेतापेशीच्या प्रकारांचा ओघ तक्ता पूर्ण करा. 6वा प्रश्न आहे, तर यामध्ये बघा चेतापेशीचे प्रकार दिलेले आहे या ओघ तक्त्यामध्ये. तर यामध्ये प्रेरक चेतापेशी, त्यानंतर संवेदी चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी. अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला ओघतक्त्याचा इथे पूर्ण करायचा आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, व्याख्या लिहा कार्बन चक्र. कार्बनचे वातावरणातून सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. अशा पद्धतीने आपल्याला कार्बन चक्र याची व्याख्या आपल्याला लिहिता येईल. यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. कोणतीही 5 सोडवायची आहे. पहिला आहे, फरक स्पष्ट करा वायुचक्र व अवसाधन चक्र. दोन भाग तयार करायचे आहे, वायुचक्र आणि अवसाधन भूचक्र. यामध्ये बघा वायुचक्रामधले दोन मुद्दे आहे. एक आहे, मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. दुसरा मुद्दा आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादी समावेश होतो. दुसऱ्या बाजूला मुख्य अजैविक पोषकद्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा अवसाद व अवसादी खडकात आढळतात. नंतर आहे आयर्न, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश. त्यानंतर खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. एक, अंतस्त्रावी ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हणतात, बरोबर आहे. त्यानंतर आहे दुसरं, वनस्पतीमध्ये चेतासंस्था असतात, हे चूक आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न. त्याच्यानंतर आहे पुढे, दिलेली आकृती पाहून प्रश्नाची उत्तरे लिहा. ही आकृती दिलेली आहे, तर ही आपल्याला ओळखायची आहे की ही आकृती काय आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न. बघा पहिला प्रश्न आहे, ही आकृती कशाची आहे. वरील आकृती मेंदू व मेरुरज्जूची आहे. दुसरा प्रश्न आहे, यातील मेरुरज्जूचे स्थान कुठे आहे. मेरुरज्जूचे स्थान कशेरू स्तंभामध्ये आहे. त्यानंतर आहे ड, खालील तक्ता पूर्ण करा. इथं ग्रंथी आणि संप्रेरके दिलेली आहे तक्त्यामध्ये. ग्रंथीमध्ये दोन ग्रंथी दिलेल्या आहे, एक अंडाशय आणि दुसरं परावटू. तर संप्रेरके त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे अंडाशयाचे संप्रेरक आहे, तर पॅराथॉर्मोन हे परावटू ग्रंथीची संप्रेरके आहेत. त्यानंतर पुढे आता बघा प्रश्न क्रमांक पुढचा, शास्त्रीय कारण लिहा. इथं परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो या मागचं आपल्याला उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपण या उत्तराचं पूर्ण वाचन करून हे उत्तर आपण समजू शकता की परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी का असतो. तर हे शास्त्रीय कारण. त्यानंतर आहे पुढे 4, तुम्ही अनुभवलेल्या दोन प्रतिक्षिप्त क्रियांची उदाहरणे लिहा. बघा श्वसन मार्गातील अडथळा आल्यामुळे शिंक येणे हे एक उदाहरण. डोळ्यावर तेजस्वी प्रकाश पडताच डोळे बंद होतात. अशा पद्धतीने आपण दोन कुठलेही अनुभव आपण लिहू शकता, आपण त्याची उदाहरणे देऊ शकता. तर मित्रांनो ठीक आहे, अशा पद्धतीने पुढील भाग